महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. शिवसेनेचे स्टिकर फाडल्याने अज्ञात इसमावर कारवाई करण्याची मागणी. विरार जिल्हा पालघर येथील विरार ईस्टला बाजार यार्डमध्ये शहर प्रमुख यांचे पक्ष कार्यालय आहे. शिवसेनेच्या शाखेसमोर ध्वजस्तंभ, ज्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्टिकर लावले होते. पहाटे अंधाराचा फायदा घेऊन काही अज्ञात व्यक्तींनी स्टिकर फाडलेल्यांचा प्रकार उघडकीस आलाय. ही बाब लक्षात येताच शहर प्रमुखांनी, पक्षाचे काही पदाधिकारी यांनी शाखेकडे धाव घेत झालेल्या प्रकाराचा निषेध केलाय आणि या विषयावर अज्ञात व्यक्तींवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे लवकरात लवकर व्यक्तीचा शोध घेऊन कठोरातली कठोर कारवाई करून त्या व्यक्तीला जेलबंद करावं अशी मागणी शहर प्रमुख उदय जाधव यांनी पोलीस निरीक्षक कांबळे यांच्याकडे केली आहे. शोध न लागल्यास आम्ही स्वतः शोधून त्यांना शिवसेनेच्या स्टाईलने धडा शिकवू असं शहर प्रमुख उदय जाधव यांनी कारवाईच्या पत्रात नमूद केलंय. आता शहर प्रमुख जाधव साहेब आहेत. काल जो प्रकार घडलेला आहे, अज्ञात व्यक्तींनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं स्टिकर फाडलंय, काय सांगाल तुम्ही? पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी उदाहरण जाधव, शिवसेना शहरून गेला. काल सकाळी सुमारे 3 ते 4 दरम्यान आपला जो शिवसेना विरार शाखेच्या बाहेर स्टॅम्पच आहे, त्या स्टॅम्पच्या बाहेर जे आपण स्टिकर लावलं, शिवसेना नावाचं, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नावाचं स्टिकर होतं, ते स्टिकर काही अज्ञात इसमांनी या ठिकाणी येऊन फाडलेलं आहे. तर आम्ही आत्ताच या ठिकाणी सर्व शिवसैनिकांनी जाऊन पोलीस स्टेशनला जाऊन कांबळे साहेबांना भेट घेतली गेलो होतो. त्यांना अर्ज दिलेला आहे की लवकरात लवकर असे जे अज्ञात इसम आहेत, जे इकडे मुद्दाम त्यांनी जाऊनमधून जो काही प्रकार केलेला आहे शिवसेनेला चेष्टवण्यासाठी, त्यांना लवकरात लवकर ते कॅमेरे चेक करून त्यांना अटक करा आणि तर शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर देण्यात येईल असं चर्चे लोकांना. आणि आम्ही मागच्या आठवड्यामध्ये विरार शहरामध्ये एखादं मोहीम उभारतो आहे, उघडतो आहे. तशी कारगिल नगर मनरबडा भागामध्ये चर्ची पाहिजे महिला, मराठी महिलेला चर्ची मुलाने मारण केली होती. त्यानंतर आम्ही लोक तिकडे चर्ची जोकात जिकडे कुठे बसतात तिथे जाऊन तोडफोड केली होती. आणि या शहर शाखेच्या बाहेरसुद्धा रात्रीच्या वेळी इथं चरस पियायला बसतात, त्यांनाही आम्ही लोकांना या ठिकाणी हटकलं. ह्याचं मला वाटतं राष्ट्र उद्यानावर कुठेतरी तो प्रयोग केलेला आहे, पण लवकरात लवकर जर कारवाई नाही झाली तर विरार शहरामध्ये, संपूर्ण विरार शहरात या चर्ची गर्दूला जे आता बसतात त्यांचे चालले, इथं धंदा चालू आहे, लोकांना त्रासच त्रास चालला आहे, त्याच्यावरती शिवसेना मोठं आंदोलन शिवसेना टाईमने उभारेल आणि त्याची सर्वस्व जबाबदारी इथल्या प्रशासनाची असेल. तुम्हाला काय वाटतं, येणारे महानगर निवडणुकीत विरोधी पार्टीवाल्यांना भीती वाटते का शिवसेनेची? 100% भीती वाटते. शिवसेनेची भीती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला लागते वाटते, आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी काम करून ठेवलं आहे. ते आज केंद्रातले पंतप्रधान असतील तर राज्यातले मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री, त्यांना भीती वाटते. तर वसई विरारमध्ये कोण आहे तेवढे सगळ्यात भीती वाटते, ती भीती वाटणार, ती भीती असलीच पाहिजे. ही भीती शिवसेनेची दहशत नाही आहे, तर शिवसेनेने केलेल्या कामांची भीती आहे. येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचं भव्य वसई विरारमध्ये असेल आणि कदाचित त्याच्यातून सुद्धा माझं असं अंदाज आहे चर्ची घडतो आहे, पण कोणी मुद्दा म्हणून सुद्धे या विटंबना करण्याचा प्रयत्न केला असावा असं मी आरोप स्पष्ट आरोप करतो. पोलिसांकडे तुम्ही तक्रार केली, काय सांगितलं पोलिसांनी, तुम्हाला काय आश्वासन दिलं? पोलिसांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर आम्ही त्याच्यावरती तपास करून जे काही कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्याची तुम्हाला आश्वासन दिलं. धन्यवाद. महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा.